नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट अभिमानी शेतकरी संघटना व क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवा सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानानं येथे गुरुवार दिनांक अठरा ते सोमवार दिनांक बावीस फेब्रुवारी या कालावधीत शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे तासगाव तास सांगली रोड नजीक दत्त मंदिराजवळ हे प्रदर्शन होणार आहे यासाठी मंडप उभारणीचं काम सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती स्वाभिमानाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली माजी खासदार राजू शेट्टी व विश्वजित कदम खासदार संजय काका पाटील आमदार मोहनराव कदम आमदार सोमताई पाटील नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत तहसीलदार कल्पना ढवळे कृषी अधीक्षक बसवराज मास्तोली वनिता अॅग्रो नेताजी पवार अजित सायबन्नावर आयडियल अॅग्रोचे प्रकाश अवताडे गिरीश चितळे अविनाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असणार आहे तासगाव सारख्या दुष्काळी तालुक्यात शिवार कृषी प्रदर्शनाचे हे सातवं वर्ष आहे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आव्हान आयोजक महेश खराडे यांनी माहिती दिली आहे शुक्रवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत डॉग शोचे आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये देशी विदेशी डॉग सहभागी होणार आहेत तर शनिवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेत पशु प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये देशी जर्शी होस्ट व जनावरांचा समावेश आहे मोफत डोळे तपासणी व शेतकरी बाजार याविषयी प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांची मोफत डोळे तपासणी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खुल्या बाजाराचीही व्यवस्था करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल विकायला शिकावा ही या पाठीमागची भावना आहे प्रदर्शनात देशी व विदेशी कंपनीचे दोनशेहून जास्त स्टॉल आहेत खते बियाणे औषध अवजारं ट्रॅक्टर चारचाकी दुचाकी वाहनांचा यात समावेश आहे एकशे ऐंशी बाय शंभर फूट भव्य मंडप उभारणीचं काम सुरू आहे स्टॉलधारकांना कोणतीही कमतरता राहू नये याची काळजी घेण्यात येते प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजक स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाबराव यादव महेश जगताप अशोक खाडे सुरेश पचिब्रे ज्योतिराम जाधव अनिल पाटील दामाजी दुबल भुजंग पाटील शशिकांत माणे संदेश पाटील प्रकाश साळुंके बसवेश्वर पावटे शिवाजी पाटील सूरज पाटील पिंटी लांगोटे हनुमंत कांबळे निखिल करांडे सुमित चव्हाण प्रतीक म्हाळगे रवी सुतार आदी कार्यरत आहेत ब्युरो रिपोर्ट तिचा जागर स्वाभिमानी शेतकरी संघटना व क्रांतिसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं गुरुवार दिनांक अठरा फेब्रुवारी ते सोमवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन दत्त मंदिर मैदान दत्तमाळ तासगाव या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गेल्या सात वर्षापासून आम्ही शिवार कृषी प्रदर्शनाची परंपरा निर्माण केलेली आहे आणि या परंपरेपाठीमागं आमचा एवढाच हेतू आहे की जे जे जगाच्या पाठीवरती जे जे नवं तंत्रज्ञान आलेलं आहे नवी टेक्नॉलॉजी आलेली आहे ती शेतकऱ्यांच्या बांधावर बांधापर्यंत पोचावी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपली शेती करावी नवं स पशुपालन कसं करावं संगोपन कसं करावं याची माहिती त्याच्यापर्यंत पोचावी आणि आधुनिक तंत्रज्ञानातले जे जे फायदे आहेत ते ते शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचून शेतकरी यात परिसरातला या जिल्ह्यातला शेतकरी नवा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन समृद्ध व्हावा हाच या कृषी प्रदर्शनात भरवण्या पाठीमागचा हेतू आहे या कृषी प्रदर्शनामध्ये जे जे शेतकरी या प्रदर्शनाला भेट देतील त्या सर्व शेतकऱ्यांची मोफत डोळे तपासणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर या कृषी प्रदर्शनामध्ये शेतकरी जे जो आपला शेतीमाल पिकवत आहेत त्याला जर विक्री करायची असेल तर ते त्याची विक्री व्यवस्था या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे मग ते फळं असतील भाजीपाला असेल धान्य असेल कडधान्य असेल जे जे शेतकऱ्याच्या जवळ आहे त्याला जर विकायचं असेल तर त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतलेला आहे याचा यासाठीही घेतलेला आहे की शेतकरी केवळ उत्पादन करतो चांगलं उत्पादन करायची त्याच्याकडे माहिती आहे पण कसं विकावं ते कसं विकलं पाहिजे मार्केटिंग कसं केलं पाहिजे याची शेतकऱ्यांना माहिती नाही आणि ती व्हावी हा या पाठीमागचा आमचा हेतू आहे त्याचबरोबर गुरुवार शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंब एकोणीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी डॉग शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे हा डॉग शो सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेमध्ये होणार आहे आणि यामध्येही देशी विदेशी डॉग सहभागी होणार आहेत तसेच शुक्रवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी या ठिकाणी पशुप्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे यामध्ये देशी म्हशी पंढरपुरी मुरा मैसाना यामशी असतील त्याचबरोबर होस्टन आणि जर्सी गाई असतील खिलार गाई असतील बैल असतील शेळ्या मेंढ्या असतील म्हणजे जे जे शेतकरी आपलं पालन करतो त्या सगळ्या पशूंचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्याला गेल्या सात वर्षामध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे यावर्षीही मोठ्या प्रमाणात यामध्ये पशु सहभागी होणार आहेत म्हणजेच एकंदरीत शेतकऱ्यांना संगोपन कसं करावं शेतकऱ्याला नवं तंत्रज्ञान मिळावं शेतकऱ्या च्या बांधापर्यंत जे जे जगामध्ये लेटेस्ट आलेलं आहे ते पोचावं हा या पाठीमागचा हेतू आहे आणि आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी याला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे या प्रदर्शनालाही शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील नव प्रतिसाद द्यावा शेतकऱ्यांनी हे प्रदर्शन जरूर पाहावं अशा पद्धतीचं आवाहन करतो या प्रदर्शनासाठी प्रायोजक म्हणून वनिता ॲग्रोकॉम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड इचलकरजी आयडियल ॲग्रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड कुपवाड सहप्रायोजक म्हणून चितळे उद्योगसमूह भिलवडे आणि वसंत कृषी समूह सांगली यांचा आम्हाला सहकार्य लाभलेला आहे